औरंगाबाद महापालिकेनं शहर विकायला काढले की काय असा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे, त्यात पालिकेच्या 20 इमारती 100 कोटी रुपयांकरता गहाण ठेवण्यात येणार आहेत. ऐतिहासिक औरंगाबाद शहर, मात्र आता हे शहर पालिकेनं गहाण ठेवायला काढले. पालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे, राज्यात केंद्रातही यांचीच सत्ता, मात्र शहर गहाण ठेवण्यापासून पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना पर्याय दिसत नाहीये. हे शहर गहाण ठेवण्याचे प्रकार भूमिगत गटार योजना पूर्ण करण्यासाठी असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी अजून 100 कोटी लागणार म्हणून कर्जासाठी खटाटोप. बरं, हे कर्ज घेण्यासाठी पालिकेच्या मालकीच्या 650 कोटींच्या मालमत्ता गहाण ठेवण्यात येणार आहेत. शहरातील काही मुख्य भागांमध्ये पालिकेच्या 20 इमारती आहेत, त्या इमारतीही गहाण ठेवून हे कर्ज घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा सुरू आहे. शिवसेना हे कर्ज मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावताना दिसते, मात्र शिवसेनेतीलही अनेक नेत्यांचा कर्ज घेण्याला विरोध आहे. मात्र एक मोठा नेता यासाठी प्रयत्न करतोय म्हणून साऱ्यांचं मौन. यावर शिवसेनेतून कुणीही बोलायला तयार नाहीये. या सगळ्यावर विरोधी पक्ष मात्र आता आक्रमक झालेत. पहिले तो महानगरपालिकाने आधा महानगरपालिका गिरवी रखा. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से हमने पिछले भी मीटिंग में इसका पूरा पूरा विरोध करे और आगे भी मीटिंग में इसका विरोध करेंगे. मजलिस की तरफ से कल भी इसका विरोध होने वाला है मीटिंग में. हमने महापौर साहब को उसी दिन बोला था कि आप ओपन वोटिंग लीजिए, इसके अंदर ओपन वोटिंग लेना चाहिए. और मैंने जैसा परसों की सभागृह में जो देखा हो कि इसमें कोई सिवाय महापौर साहब के कोई भी सदस्य इसमें फेवर में नहीं है. पालिकेचं वार्षिक उत्पन्न 650 कोटी आणि खर्च 1200 कोटी, म्हणजे आधीच खणखणाट, त्यात जुनं कर्ज फेडायची बोंब, त्यात नवं कर्ज, म्हणजे पालिका जगणार कसा हा प्रश्न आहे. याआधीही 200 कोटींच्या कर्जासाठी 450 कोटीच्या मालमत्ता गहाण ठेवल्यात, त्यात पालिकेची पाणी पुरवठ्याची यंत्रणाही गहाणच आहे. आता कर्जासाठी फक्त पालिका विकायची बाकी असल्याचा आरोप होतोय. या सगळ्या कर्ज प्रकाराला भाजपचाही विरोध आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये नक्कीच कंत्राटदाराचा काहीतरी विषय आहे, पडद्यामागचा काहीतरी विषय आहे, की जेणेकरून या सगळ्या याच्यामध्ये मागच्या 3 सभांपासून हा विषयावरती सातत्याने चर्चा होताना, प्रत्येक सभेमध्ये 3-3, 4-4 तास सभा होतं, त्याच्यामध्ये चर्चा होत असताना हा विषय तहकूब ठेवला जातोय. मला असं वाटतं की ज्यांचे कोणचे याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं की त्यांनी अशा पद्धतीने नागरिकांच्या डोक्यावरती कर्ज काढून स्वतःचं खिसा भरणे हे काही योग्य नाही आहे. शुक्रवारी होणाऱ्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत यावरून जोरदार राजकीय खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मात्र सततच्या अशा कर्जामुळे शहराचा विकास होणार की शहर भकास होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. विशाल कुरळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.